इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पोहे घेतले। त्यात आपल्याला एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। आता रवा आणि पोहे मिक्सरमधनं चांगले बारीक वाटून घ्यायचे। हे पहा, हे वाटून झालेलं आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता याच्यात मी एक बारीक चिरलेला छोटा कांदा टाकून घेतलाय, 2-3 चमचे किसलेलं गाजर, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून, अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलंय। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय। हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे बॅटर तयार करून घेतलंय। आता हे आपण 10 मिनटं झाकून ठेवू। 10 मिनटानंतर रवा थोडासा फुलून आलेला आहे। आता याच्यात 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलंय बाइंडिंगसाठी आणि हे छान एकजीव करून घेतलंय। चांगलं फेटून घेतल्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय। तव्यावरती 1 चमचा तेल टाकायचं आणि हे तेल चांगलं पसरून घ्यायचं। आता आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं त्याचा आपल्याला इथे डोसा किंवा आपण ज्याला धिरडं म्हणू शकतो हे लावून घ्यायचं आहे। तर 1 चमचा बॅटर टाकून मी अशा पद्धतीने थोडंसं पसरून घेतलं। आता मध्यम गॅसवरती हा डोसा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। डोसा भाजत असताना अधूनमधून थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून हा डोसा अगदी छान भाजला जाईल। तर हे पहा, दोन्ही बाजूंनी मी हा डोसा छान भाजून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपला पोह्यांचा हा डोसा इथे तयार झाला आहे किंवा आपण ज्याला धिरडंसुद्धा म्हणू शकतो। मी एक मध्यम आकाराचा बीट घेतलाय, त्याचं साल काढून ते अशा प्रकारे किसून घेतलंय। आता किसलेल्या बिटामध्ये आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय। इथे मी 5 पराठे बनवते त्या अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलंय। त्यानंतर ह्याच्या 2 चमचे तेल टाकून घेतले आणि 1 चमचा ओवा टाकून घेतलाय। तसंच 1/2 ते 1 चमचा लाल तिखट याच्यात टाकून घ्यायचंय आणि 1/2 चमचा हळद टाकून घ्यायची। चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। आता याच्यात आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचंय। तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता। तूप टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं एकजीव करून घेते। हे छान एकजीव झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचंय। आपली जशी नेहमीची पोळ्यांची कणिक असते त्याच पद्धतीने फक्त थोडीशी घट्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय आपली ही कणिक इथे मळून झालेली आहे। आता आपण याचे पराठे बनवायला घेऊ। आता पराठा लाटून घेण्यासाठी आपण जी कणिक मळून घेतली होती त्यातला एक छोटा गोळा घेतला, त्याला पीठ लावून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपली जी रोजची पोळी असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे ही पोळी लाटून झालेली आहे। आता ह्या पोळीवरती 1 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचंय। तुपाऐवजी बटरसुद्धा इथे वापरू शकतात। हे तूप पोळीला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने झिगझॅग मोशनमध्ये ही पोळी फोल्ड करून घेतली। आता ह्या पोळीचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे। ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकतात। आपली जी साधी चपाती असते त्या पद्धतीने पूड करून सुद्धा ही डायरेक्ट लाटून घेऊ शकतात। आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा मी जाडसर असा पराठा लाटून घेतलाय। आता हा पराठा भाजून घेण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा। पराठा जाड आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच भाजा, हाय फ्लेमवर भाजला तर तो आतून कच्चा राहील। तर आता पराठा भाजून झालाय, त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं। तुपाऐवजी बटर किंवा तेलसुद्धा आपण टाकू शकतो आणि 1-2 मिनटं फक्त दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून हा भाजून घ्यायचा। तर अशा प्रकारे आपला बिटाचा छान खरपूस पराठा तयार झालाय। इथे मी 5 ते 7 उकडलेले बटाटे घेतले। हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे। हे पहा, सगळे बटाटे छान कुस्करून झालेले आहेत। आता याच्यात 2 चमचे बारीक चिरलेला शिमला मिरची टाकून घेतलाय, 2 चमचे बारीक चिरलेला टोमॅटो, चवीपुरता मीठ टाकून घेतलंय, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा चाट मसाला आणि 1/2 चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतलाय। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली। आता हे सगळं छान एकजीव करायचंय।
त्यानंतर इथे मी एक ब्रेडचा स्लाइस घेतलाय, त्याला एक चमचाभर टोमॅटो सॉस लावून घेतलाय. टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते 1 ते 2 चमचे याच्यावरती टाकून अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती चीज किसून घेतलंय. चीजचं जर आपल्याकडे स्लाइस असेल तर ते डायरेक्ट आपण याच्यावरती ठेवू शकतो. त्यानंतर दुसरा ब्रेडचा स्लाइस घेतला आणि त्याला सुद्धा टोमॅटो सॉस लावून घेतला. आता हा स्लाइस आपण जे सारण भरून घेतलं होतं त्यावरती ठेवला. आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला ग्रिल करून घ्यायचं आहे. तर हे भाजून घेण्यासाठी मी तव्यावरती सँडविच ठेवलं, मध्यम गॅसवरती छान बटर लावून हे सँडविच भाजून घेते. खूप जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही, अगदी दोन्ही बाजूंनी मिळून 1 मिनिट आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सँडविच छान भाजून झालेलं आहे. आता याला त्रिकोणी आकारात कापून घेते. हे पहा, अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारं आपलं व्हेज सँडविच इथे तयार झालंय. इथे मी एका परातीमध्ये एक दुधी भोपळा किसून घेतलाय. दुधी भोपळा किसून झाल्यानंतर त्यात आपल्याला भाजणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. ही थालीपीठाची भाजणी आहे, त्याऐवजी आपण ज्वारी बाजरी आणि बेसन पीठ सुद्धा टाकू शकतो. 2 वाटी हे भाजणीचं पीठ मी इथे चाळून घेतलंय. त्यानंतर याच्यात 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा ओवा, 1 चमचा किंवा 2 चमचे तीळ, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि 2 मोठे चमचे याच्यात मी तेल टाकून घेतलंय. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यात टाकून घेतलेली आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण दुधी भोपळ्याला सुद्धा पाणी सुटतं. तर त्या अंदाजाने इथे मी तुम्ही बघू शकताय असं सैलसर पीठ मळून घेतलंय. त्यानंतर एक स्वच्छ धुतलेलं कापड ओलं करून घेतलंय. त्या कापडावर असं पाणी टाकायचं. त्यानंतर आपण जे कणिक मळून घेतली आहे त्यातला एक गोळा घेतला, हाताला पाणी लावून घेतलं आणि आता हा गोळा ह्या कापडावरती थापून घ्यायचा आहे. छान पातळ असं थालीपीठ आपल्याला ह्या कापडावरती थापून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं थालीपीठ इथे छान थापून झालेलं आहे. आता थालीपीठाला अशा पद्धतीने होल करून घ्यायचे जेणेकरून ते आतमध्ये सुद्धा व्यवस्थित शिजेल. तव्याला मी कांद्याच्या साह्याने तेल लावून घेते, कारण हा साधा तवा आहे. नॉनस्टिक तवा असेल तर तेल लावण्याची गरज नाही. त्यानंतर अशा पद्धतीने रुमाल घ्यायचा आणि तो उलट्या बाजूंनी या तव्यावरती टाकायचा, म्हणजे थालीपीठाची बाजू खाली यायला पाहिजे आणि त्यानंतर हा रुमाल अलगद काढून घ्यायचा. अशा पद्धतीने रुमालावर थालीपीठ थापलं तर थालीपीठ पातळसुद्धा तयार होतं, त्यानंतर ते तव्यावर टाकताना मोडतसुद्धा नाही. आता मध्यम गॅसवरती हे थालीपीठ चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप आपण याच्यावरती टाकू शकतो. जेवढं जास्त तेल आपण इथे थालीपीठ भाजताना टाकू तेवढं आपलं थालीपीठ छान खमंग होईल. मध्यम गॅसवरतीच भाजायचं आणि असं आपलं हे थालीपीठ इथे तयार झालंय. हा पराठा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलं. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा छान सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ सुद्धा सॉफ्ट असं बनवून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे हे पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत आपण आपलं सारण बनवून घेऊ. आता सारण बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 1 मोठी वाटी वाटाणे घेतले, म्हणजेच ताजे हिरवे मटार घेतले. हे मटार आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे. तर हे पहा, वाटाणे इथे तयार झालंय. आता कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं, त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं. आता 2-3 कढीपत्त्याची पानं ह्या पद्धतीने कुस्करून टाकून घ्यायचे. ही सुक्या कढीपत्त्याची पानं होती म्हणून कुस्करून टाकली. जर तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तर बारीक चिरून टाकून घ्यायची. त्यानंतर 1 छोटा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतला. 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि हे सगळं छान परतून घेतलं.
आपल्याला पराठ्यासाठी सारण बनवायचंय म्हणून इथे तेलाचा वापर कमी केलाय. अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतला. हे परतून झाल्यानंतर थोडंसं हिंग टाकून घेतलं. आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटाण्याचं वाटण याच्यात टाकून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती वाटण परतून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर एक झाकण ठेवून आपल्याला हे 2-3 मिनटं शिजून घ्यायचं आहे. हे पहा, वाटण्याचं जे हे वाटण आहे किंवा आपलं जे सारण आहे ते इथे तयार झालं आहे. आता सारण थंड होऊ देऊ. सारण थंड झाल्यानंतर आपण जे कणिक मळून घेतली होती त्याचे 2 छोटे छोटे गोळे घेतले आणि त्याच्यात छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. आता आपण जे सारण बनवलं ते सारण 2-3 चमचे किंवा ह्या पुरींमध्ये मावेल एवढं भरायचं. त्यानंतर हाताने असं पसरून घ्यायचं म्हणजे पुरीच्या सगळ्या बाजूला हे सारण लागेल. त्यानंतर दुसरी पुरी आपल्याला ह्या पुरीच्या वरून अशा पद्धतीने झाकून घ्यायची आहे. कडेने हे सगळं व्यवस्थित बंद केलंय जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. आणि आता अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा पराठा हे पहा तुम्ही बघू शकताय थोडासा जाडसर असा लाटून घेतला. पराठा लाटून झाल्यानंतर आपण हा भाजून घेऊ. तर भाजण्यासाठी तवा गरम झालाय, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून हा पराठा तव्याला चिटकणार नाही. आणि वरून पराठा टाकून घ्यायचा. आता हा पराठा आपल्याला मिडियम किंवा मिडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर याच्यावरती टाकू शकतात. तर असा मिडियम हाय फ्लेमवरती मी हा पराठा भाजून घेतलाय आणि आपला हा मटर पराठा इथे तयार झालेला आहे. मुलांचा डब्बा असो किंवा सकाळचा नाश्ता असो हा पराठा तुम्ही जरूर बनवून बघा. खूप छान लागतो, दह्यासोबत सर्व्ह करा. साठी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलं, त्यात 1 वाटी रवा टाकून घेतला. हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना सतत हलवत राहायचंय जेणेकरून रवा हा करपणार नाही. आणि ह्या पद्धतीने रव्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झालाय तो मी बाजूला काढून घेतलाय. आता ह्याच कढईमध्ये 3 कप दूध मी गरम करून घेतलंय. दूध चांगलं उकळलं की त्यात भाजून घेतलेला रवा टाकायचा आणि ह्या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं. त्यात गुठळी असायला नको. हे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती 5 मिनटं शिजून घ्यायचं. 5 मिनटं रवा छान शिजून झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे. आता हे छान एकजीव करायचं आणि त्यात 1 वाटी साखर टाकायची. जेवढा रवा घेतलाय तेवढी साखर मी इथे टाकून घेतली आहे. साखर टाकून झाली की हे पुन्हा छान एकजीव करायचंय आणि ही साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला शिजू द्यायचंय. आता यातच मी 10-12 केशरच्या काड्या 2 चमचे दुधात भिजत टाकल्या होत्या, ते दूध मी आता ह्या शिऱ्यामध्ये टाकून घेतलंय. दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचंय. वरून आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट टाकायचे आणि 5 मिनटं मंद गॅसवरती हा शिरा शिजू द्यायचाय. फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पूड टाकू शकतो. एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं. पाणी पूर्णपणे उकळल्यानंतर आपल्याला याच्यात व्हेज हाका नूडल्स टाकून घ्यायचे. ह्या नूडल्स टाकून घेतल्यानंतर अगदी 2-3 मिनटं ह्या पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायच्या. साधारण 70% शिजतील इतक्याच आपल्याला ह्या नूडल्स या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त शिजवू नका, नाहीतर ह्या नूडल्स थोड्याशा चिकट अशा लागतात. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या नूडल्स इथे शिजलेल्या आहेत. आता एका चाळणीमध्ये मी ह्या नूडल्स काढून घेते जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते सेपरेट होईल. चाळणीमध्ये नूडल्स काढून झाल्यानंतर लगेचच वरून 1 ग्लास थंड पाणी टाकायचं. त्यानंतर ह्या ज्या नूडल्स आहेत त्या एका ताटात पसरून ठेवायच्या. यामुळे नूडल्स थंड होतील आणि चिकट होणार नाही. नूडल्स पसरवत असतानाच याच्यावरती 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. तेलामुळे ह्या छान सुटसुटीत आणि मोकळ्या अशा राहतील. आता हे नूडल्स थंड होत आहेत तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ. फोडणी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं.
तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे, तर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या, एक हिरवी मिरची बारीक चिरून मी इथे टाकून घेतली। आता एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून ह्या तेलात टाकून घेतला। आता आपल्याला हा कांदा अगदी 1 मिनिट फक्त परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगावरती परतण्याची काही गरज नाही। अगदी 1 मिनिट फक्त कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यात लगेचच शिमला मिरची टाकून घेतली बारीक चिरलेली, त्यासोबतच बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेला गाजर, अर्धी अर्धी वाटी आपल्याला ह्याचं प्रमाण घ्यायचं आहे, बारीक चिरलेला पत्ताकोबी मी इथे टाकून घेतला। आणि आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरती ह्या भाज्या परतून घ्यायच्या। 1 मिनिट फक्त ह्या भाज्या परतून घेतल्यानंतर त्यातच मी लगेच टोमॅटो टाकून घेतला आहे, एक छोटा टोमॅटो उभा चिरून मी इथे टाकून घेतला आणि टोमॅटोसुद्धा छान परतून घेतला। आता इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे। आपण हिरवी मिरची वापरली आहे, शिमला मिरची वापरली आहे, त्यामुळे लाल तिखट आपल्याला हव्या त्या अंदाजाने आपण टाकू शकतो। इथे मी थोडं कमीच लाल तिखट वापरलेलं आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे सोया सॉस टाकून घेतला आहे आणि 3-4 चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे। हे सगळं छान एकजीव करून घेतलं। हे एकजीव झाल्यानंतर आपण ज्या नूडल्स वाफवून घेतलेल्या होत्या त्या ह्याच्यात टाकून घेतल्या आणि आता या नूडल्स या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहे। चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या नूडल्स अशा पद्धतीने छान या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। तर हाय फ्लेमवरतीच आपल्याला या नूडल्स एकजीव करून घ्यायचे आहेत। हे पहा, ह्या पद्धतीने तुम्ही 2 चमच्यांचाही वापर करू शकता। तर आता हाय फ्लेमवरती मी या नूडल्स छान फ्राय करून घेतले आहेत। आता मध्यम गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त ह्या नूडल्स शिजू द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने रविवारसाठी व्हेज नूडल्स इथे आपल्या तयार झालेल्या आहेत। तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।